सार्थ श्री दासबोध दशक चौदावा समास दूसरा भिक्षा निरूपण श्री राम। ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे। भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रह वेगळा झाला भिक्षा मागता। संता संत जेजन तेथे कोरान मागोन करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रति दिने। लोक भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह, असंतो वा पिसंतो वा सोमपानं दिने दिने। ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तम, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे। दत्त गोरक्ष आदि करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासुनी प्रगट होये। वार लावून बैसला परी तो पराधीन झाला, तैसी सनित्या वळीला स्वतंत्रता कैंची। आठ दिवसा धान्य मेळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले नित्यनूतन ते पासुनी। नित्यनूतन हिंडावे उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे स्वाघ्य वाणे। अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवन त्रयी। भिक्षा मागता किरंको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे। भिक्षा आणि चमत्कार चाटा कती लहान थोर, कीर्तिवर्णी निरंतर भगवंताची। भिक्षा म्हणजे कामधेनु सदा फळ नवे सामान्यो, भिक्षेस करी जो अमान्यो तो करंटा जोगी। भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भरम चूकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी। भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे। भिक्षेस नाही आडथाळा भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षे करिता सार्थक वेळा काळ जातो। भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदाये निजाली निर्लजासी। पृथ्वीमध्ये देशनाना फिरता उवासी मरेना, कोणे येके ठाई जना जड नवे। गोरज्य वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंभो नये झोळीसी कदा काळी। भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एक देसी। काही भिक्षा आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक। सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविळास करणे परम सौख्यकारी। ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलले येथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दूसरा।